हरे कृष्णा। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी अध्याय चौथा, अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग। आपण 22वा श्लोक वाचत आहोत, त्याचं आज तात्पर्य वाचायला सुरुवात करणार आहोत। त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया। हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या। धन्यवाद प्रभुपाद। तात्पर्य वाचूया। कृष्ण भावना भावित मनुष्य हा आपल्या शरीराचे पालन पोषण करण्यासाठी सुद्धा विशेष प्रयास करीत नाही। तर कसा आहे हा व्यक्ती? कृष्ण भावना भावित आहे। प्रत्येक कार्य भगवंतांच्या संतुष्टीसाठीच तो करतो आहे। तर शरीराचं पालन पोषण करण्यासाठी काही जो नोकरी आहे, काही व्यवसाय आहे, त्यामध्येही तो विशेष प्रयास करत नाही। म्हणजे ओव्हर एंडेवर, भयंकर कष्ट करणं, रात्री रात्रीपर्यंत कामं करत राहणं, सकाळी जप करायला, भगवंतांचं नामस्मरण करायला वेळ न देणं, असे काही तो प्रकार करत नाही। थोडे प्रयास तर तो करतोच, अर्थात त्याला कुटुंब चालवायचं आहे, कुटुंबाची जबाबदारी आहे, त्यामुळे त्याची तो काळजी घेतो, मात्र तो विशेष प्रचंड प्रयास काही करत नाही। पुढे वाचते आहे, तो सहजपणे प्राप्त होणाऱ्या लाभामध्ये संतुष्ट असतो, तो कशाची याचना करीत नाही किंवा कोणाकडून उसनेही घेत नाही, तर आपल्या कुवतीनुसार प्रामाणिकपणे कष्ट करतो आणि आपल्या प्रामाणिक कष्टाने जे काही प्राप्त होते त्यात संतुष्ट असतो। म्हणून तो आपल्या उदरनिर्वाहाच्या बाबतीत स्वतंत्र असतो। तर काय म्हटलं आहे? तो स्वतंत्र आहे। तर असा व्यक्ती आहे तो आपल्या उदरनिर्वाहाच्या बाबतीत स्वतंत्र आहे, कुणावर अवलंबून नाहीये। कोणीतरी मला दान, म्हणजे कोणीतरी मला काहीतरी देईल, मी उधार मागेल आणि मी एन्जॉय करेन, अशी त्याची वृत्ती नाहीये। आणि असा हा जो व्यक्ती आहे, कृष्ण भावना भावित व्यक्ती, त्याने वैदिक शास्त्र भक्तांच्या संघात ऐकलं आहे, तर तो जाणतो की मला प्रारब्धानुसार ह्या गोष्टी मिळाल्या आहेत। म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्या जे ज्या घराण्यात आपला जन्म होतो आहे, तर ते आपल्याला प्रारब्धानुसार मिळतं। म्हणजे श्रीमंत आहे का गरीब घरात जन्माला आहेत, आपलं मिळणारं आपलं रूप आहे, आपल्याला प्राप्त होणारे जे शिक्षण आहे, जीवनभर आपल्याला आपल्याला काही रोगांना सामोरं जावं लागतं, काहींना बघा अगदी आयुष्यभर चालणारी दुखणी असतात, किंवा काहींच्या बाबतीत आपण बघतो की कोर्टाचे खटले त्यांचे चाललेले असतात, सारखे ते आयुष्यभर कोर्टाचे काय म्हणतात फेऱ्या कोर्टात मारत असतात। तर हे सगळं आहे ते प्रारब्धाने, म्हणजेच आपल्या पूर्वकर्मानुसार आपल्याला प्राप्त होतं। तर हे या कृष्ण भावनाभावित भक्ताला माहिती आहे आणि तो जाणतो की प्रामाणिकपणे प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे, आणि त्यामुळे तो कुणाकडे काही उष्ण मागतो आहे, ऋण काढून सण करतो आहे, आणि उरलेले दिवसभर दिवस आहेत ते कर्ज फेडण्याच्या चिंतेने वाईट दिवस काढतो आहे, असं तो काहीच करत नाही। तो आहे भगवंतानी जे दिलेलं आहे, कष्ट करतो आहे, जे काही प्राप्त होत आहे त्यात तो संतुष्ट राहतो। दुसऱ्या कोणाचं काही हिरावून घेणं ह्या विचारात तो कधीच नसतो। पुढे वाचते आहे, तो आपल्या कृष्ण भावनेच्या सेवेमध्ये इतर कोणाच्याही सेवेचा अडथळा आणू देत नाही। तर बरेचदा आपण बघतो की लोक म्हणतात की नाही नाही, मला तर आहे ना माझ्या कुटुंबाची सेवा करायची आहे आणि म्हणून मी आहे ना जप करू शकणार नाही, हे तुमची भगवद्गीता श्रीमद भागवतम मी काही वाचणार नाही, मला कुटुंबाची जबाबदारी आहे। म्हणजे त्या व्यक्तीसाठी काय आहे? भगवंतांची सेवा आहे, ती प्राधान्य त्याला तो देत नाहीये, भगवंतांची सेवा नाकारतोय आणि तो म्हणतोय की मला कुटुंबाची सेवा महत्वाची आहे। पण आपण जाणलं पाहिजे की जेव्हा एखादा मनुष्य भक्ती करतो आहे,
तर त्याचा लाभ त्याच्या पूर्ण कुटुंबाला सुद्धा होतो आहे. म्हणजेच आपली ही जी भक्तिमय सेवा आहे ती आपल्या संपूर्ण कुटुंबाचं कल्याण करणारी आहे. आणि म्हणून आपण जाणलं पाहिजे की आपण भगवंतांचे अंश आहोत, तसेच आपले हे सगळे कुटुंबीय आहेत तेही जीवात्मा आहेत, भगवंतांचे अंश आहेत. तर आपण भगवंतांची सेवा, नाम जप हे सगळं केलंच पाहिजे आणि आपल्या कुटुंबियांशीही भगवंतांचे अंश या नात्यानेच वागलं पाहिजे, प्रेमाने आदराने वागलं पाहिजे. आता इथे म्हटलं आहे की हा व्यक्ती आहे तो कृष्ण भावनेच्या सेवेमध्ये इतर कोणाच्याही सेवेचा अडथळा आणू देत नाही. यासाठी वैष्णवाचार्य एक उदाहरण देतात की प्रल्हाद महाराज आहेत, त्यांचे पिता आहेत हिरण्यकश्यपू. तर हिरण्यकश्यपूला एक पिता आहेत ते माझे आपले पिता आहेत असं जाणून मानून प्रल्हाद महाराज त्यांना आदर द्यायचे, सन्मान द्यायचे. पण हिरण्यकश्यपू नेहमी म्हणायचा की तू भगवंतांची भक्ती करायची नाही, तर भक्ती करू नको या आज्ञेचं, आपल्या पित्याच्या या आज्ञेचं प्रल्हाद महाराजांनी कधीच पालन केलं नाही. तर ते काय करायचे, त्यांनी जाणलं होतं की भगवंतांची भक्ती ही सर्वात श्रेष्ठ आहे. तर तुम्हाला एक मी खूप सुंदर एक तुलसीदास आहेत त्यांचा दोहा आहे, त्यातला भाग सांगते, खूप सुंदर आहे, मी वाचून दाखवते. तो ते म्हणतात, जाके प्रिय न राम वैदेही, जाके प्रिय न राम वैदेही, म्हणजे ज्याला प्रिय नाहीत राम आणि वैदेही म्हणजे सीता, ज्याला राम आणि सीता हे प्रिय नाहीयेत, तजिये ताही, तजिये म्हणजे त्यागून टाका, ताही म्हणजे त्यांना, कोटी वैरी सम, जे त्यांना मोठा वैरी जाणा आणि त्या लोकांना तुम्ही त्यागून टाका. यद्यपि परमस्नेही, जरी ते तुमचे अगदी परमस्नेही असले तरी जर ते प्रभू श्री रामचंद्र आणि देवी जानकी त्यांना जर प्रिय नाही आहेत, तर आणि ते लोक आपल्याला काय सांगतायत की तुम्ही अशी यांची भक्ती करू नका, तर असे व्यक्ती आहेत ते जरी आपली परमस्नेही असले तरी त्यांना करोडो शत्रू समान मानून त्यांचा त्याग करायला हवा, असं संत तुलसीदासांनी दोहा लिहिलेला आहे. तर यातनं आपण जाणू शकतो की हा भक्त आहे तो जाणतो की भगवंतांची भक्ती ही मी करणारच आहे. पण जर कोणी आपलाच नातेवाईक म्हणतो आहे की काय मूर्ख आहेस का, इतका तरुणपणी तू भक्ती करतो आहेस, फुकट तू काय करतो आहेस, तारुण्य फुकट घालवतोयस, एन्जॉय कर वगैरे असे चुकीचे मार्गदर्शन करणारे असतात आणि त्यांच्या मागे त्यांचं म्हणणं ऐकून हा भक्ती थांबवत नाही. हा त्यामुळे जाणलं पाहिजे की कोणी काही म्हणा तरीही आपली भक्ती आपण चालूच ठेवली पाहिजे. पुढे वाचूया, तरीही भगवत सेवे प्रित्यर्थ भौतिक जगातील द्वंद्वांपासून विचलित न होता कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास तो तत्पर असतो. तर हा जो व्यक्ती आहे, जो कृष्ण भावनाभावित व्यक्ती आहे, तो काय कृष्ण म्हणजे भगवत सेवे प्रित्यर्थ भगवंतांच्या सेवेसाठी भौतिक जगातल्या द्वंद्वापासून तो विचलित होत नाही आणि कोणत्याही प्रकारचं कर्म करायला तत्पर आहे, लगेच तयार आहे भगवंतांची सेवा करायला. मग थंडी आहे म्हणून मी उठणार नाही किंवा खूप गर्मी आहे मला उकडतं म्हणून मी ही सेवा करणार नाही असे तो विचार करत नाही. शीत आणि उष्ण किंवा सुख आणि दुःख या रूपात भौतिक जगातील द्वंद्वाचा अनुभव येतो. कृष्ण भावनाभावित मनुष्य हा द्वंद्वांच्या अतीत असतो, कारण श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रित्यर्थ कोणत्याही प्रकारे कर्म करण्यात त्याला संकोच वाटत नाही. तर भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी कोणतीही सेवा करायला हा भक्त आहे, कृष्ण भावनाभावित व्यक्ती आहे तो संकोच करत नाही. तर यासाठी सुंदर उदाहरण आहे, प्रभुपादांचे जे गुरु आहेत श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, तर यांचे बाबा जे आहेत त्यांचं नाव आहे श्रील भक्ती विनोद ठाकूर, महान वैष्णव भक्त. ते व्यवसायाने म्हणजे काय होते, ते मोठे न्यायाधीश होते आणि एवढ्या मोठ्या पदावर आहेत,
खूप सारा प्रचार करतायत भक्तीचा, तर त्यावेळी मायापूरला चैतन्य महाप्रभूंचं जन्मस्थान होत आहे जिथे, तिथे मंदिर बांधणीचं काम त्यांनी सुरू केलं. आणि त्यांचा विचार काय होता, त्यांनी जर असे मागितले असते काही 4-6 लोकांना, श्रीमंत लोकांना पैसे, तर त्यांनी सहज भरपूर पैसे दिले असते. पण श्रील भक्ती विनोद ठाकूर हे इतके हुशार होते, त्यांनी कलकत्त्यामध्ये वेगवेगळ्या घरांमध्ये, प्रत्येक घरांमध्ये फिरले ते, आणि प्रत्येक व्यक्तीकडून, प्रत्येक घरातून त्यांनी 1-1 रुपया घेतला. तर तुम्ही जर कलकत्त्यामध्ये जाल तर चैतन्य महाप्रभू आहेत, त्यांना खूप मानलं जातं. तर सगळ्यांनी 1-1 रुपये दिले. असे सगळे जे कलकत्तावासी आहेत, जे मायापूरला राहत आहेत, आसपास राहणाऱ्या सगळ्यांनी 1-1 रुपया योगदान दिलं. आणि हे चैतन्य, श्री चैतन्य महाप्रभूंसाठीचं जे जन्मस्थान आहे, तिकडचं मंदिर आहे, ते बांधलं गेलं. योगपीठ त्याला नाव दिलं गेलं. आणि आता जे कलकत्त्याला राहणारे हे सगळे जे लोक आहेत, त्यांना जाणीव काय आहे की हे मंदिर बनलंय त्यात माझा 1 रुपया लागला आहे, हे मंदिर माझ्या भगवंतांचं आहे, आणि ते तिथे नेहमी येतात आणि भगवंतांचं, चैतन्य महाप्रभूंचं दर्शन घेतात. तर अशा प्रकारे हा व्यक्ती आहे असे हे ते भक्ती विनोद ठाकूर, एवढे मोठे न्यायाधीश, पण 1-1 रुपया मागायलाही ते फिरले. त्यांना भगवंतांच्या सेवेसाठी कोणतंही कर्म करायला संकोच अजिबात वाटला नाही. म्हणून पुढे वाचते, म्हणून तो यश आणि अपयश दोन्हीमध्ये स्थिर असतो. तर असा हा व्यक्ती आहे, कृष्ण भावना भावित व्यक्ती, तो भगवंतांच्या सेवेत आहे, तर यश अपयशात स्थिर आहे. का बरं? कारण तो जाणतो कृष्णा सीज एफर्ट्स नॉट द रिझल्ट. तर भगवंत आहेत ते एफर्ट्स, प्रयत्न बघतात. कृष्णा सीज द एफर्ट्स नॉट द रिझल्ट. भगवंत यश मिळालं काय असं बघत नाही आहे, भगवंत आपले प्रयत्न पाहणारे आहेत. तर इथे म्हटलंय ना की म्हणून, तर असा व्यक्ती आहे भगवंतांच्या संतुष्टीसाठी तो काय करतो, एखादं कार्य, एखादं प्रोजेक्ट हातात घेतो आहे. तर मग त्याचं ध्येय काय आहे, मला भगवंतांना संतुष्ट करायचं आहे. ही सुरू केलेली एखादी योजना आहे, एखादा प्रोजेक्ट आहे, यशस्वी होऊ शकतो किंवा अयशस्वी पण होऊ शकतो. पण हे भक्त जाणत आहेत, काय जाणत आहेत, की डू युअर बेस्ट अँड लेट कृष्णा डू द रेस्ट. आपण आपले उत्तम उत्तम प्रयत्न करायचे, मग बाकी सगळं भगवंत बघून घेतील. तर असा भक्त आहे तो कर्मफळाशी आसक्त होत नाही, तो आपली पूर्ण शक्तीनिशी सगळ्या सेवा करतो. उदाहरणार्थ एक सांगितलं जातं की जेव्हा रावण आहे तो आकाश मार्गामधून सीतादेवीला पळवून नेत होता, हे कोणी पाहिलं आहे, जटायूने पाहिलं आहे. आता बलशाली रावणासमोर जटायू पक्षाची शक्ती ती काय, हा. आणि असा हा जो जटायू आहे त्याला जाणीव आहे की ह्याच्या पुढे आपली शक्ती काहीच, खूपच कमी आहे, तरीही सीतादेवीला वाचवायचं आहे या ध्येयाने जटायूने शेवटपर्यंत प्रयत्न केला आणि तो रावणाशी लढला. रावणाने त्याला जखमी केलं, त्याचे पंख तुटले आणि तो जोरात जमिनीवर येऊन पडला. हा, प्रभू श्री रामचंद्र जेव्हा काही काळाने शोधत आले सीता मातेला, तेव्हा त्यांनी असं नाही म्हटलं जटायूला की अरे माझ्या पत्नीला तर तुम्ही काही वाचवू शकले नाही, तर काय फायदा झाला तुमच्या या लढण्याचा, असं प्रभू श्री रामचंद्र अजिबात म्हणाले नाहीत. त्यांनी जाणलं की सीतादेवीच्या रक्षणार्थ ह्यांनी प्रयत्न केले आहेत आणि जखमी झाला आहे हा. तर त्यांनी मोठ्या प्रेमाने जटायूला आपल्या मांडीवर घेतलं, त्याला पाणी पाजलं आणि भगवंतांच्या मांडीवर जटायूने देह सोडला. जटायूचा अंत्यसंस्कार पण भगवंत त्यांनी केला. तर असे जे भगवंत आहेत ते असे स्वामी आहेत की जे रिझल्ट बघत नाहीत. जसं आणखीन एक उदाहरण दिलं जातं की जेव्हा हा सेतू बांधण्याचं कार्य चाललं होतं, तेव्हा
म्हणजे लंकेत जायचं आहे सीता मातेला सोडवून आणण्यासाठी, तर सगळे जे बलशाली जे वानर आहेत ते मोठे मोठे दगड आणून टाकत होते. हनुमानजी तर आणखीन मोठे मोठे दगड आणून टाकत होते. कुणी जे वानर होते ते त्याच्यावर राम लिहित होते आणि ते दगड आहेत ते तरंगत होते. आणि एक खारुटली होती ती समुद्राच्या पाण्यात भिजून मग वाळूत लोळत होती आणि त्या दगडांमध्ये ती अशी दोन दगड आहेत तर त्यामध्ये ती अशी शरीर हलवायची, काही वाळूचे कण पडायचे, पुन्हा ती तेच कार्य करत राहायची. तर एकदा तर हनुमानजी पण तिला म्हटले की अगं खारुटले, बाजूला हो मार्गातनं एवढे बलशाली वजनी वानर चालतायत, त्यांच्या पायाखाली तू चिरडून मरशील. पण तिने आपले प्रयत्न सुरू ठेवले. तर तेव्हा प्रभू श्री रामचंद्रांनी तिचं एवढूसा जो छोटासा प्रयत्न आहे तोही पाहिला, मोठ्या प्रेमाने तिला जवळ घेतलं आणि तिच्या पाठीवरून अशी आपली बोटं फिरवली. आणि त्यामुळे तुम्ही भारतातील जी खार बघाल तिच्या पाठीवर असे तीन बोटं अशी रेषा दिसतात. विदेशातल्या कोणत्याच खारीवर असे खारीच्या पाठीवर असे मार्किंग्ज आहेत, रेषा दिसत नाहीत. तर असे हे जे आपले भगवंत आहेत ते असे आपले स्वामी आहेत की जे रिझल्ट बघत नाहीत. कृष्णा सीज द एफर्ट्स नॉट द रिझल्ट, आपले प्रयत्न पाहत आहेत. पण जर आपण या भौतिक जगतातले स्वामी बघितले, आपले ऑफिसमधले बॉस बघितले, मालक बघितले, तर ते काय म्हणतात, रिझल्टच त्यांना पाहिजे असतात. हा आय वॉन्ट रिझल्ट्स असे ते आपल्या कर्मचाऱ्यांवर ओरडत असतात. मग त्यासाठी जो कर्मचारी आहे त्याने कोणता प्रयत्न केलाय, काय प्रयत्न केलाय, ह्याच्याशी त्या बॉसला काही देणं घेणं नसतं. तो बॉस काय म्हणतो, बाय हुक ऑर बाय क्रूक, कोणत्याही मार्गाने येन केन प्रकारेण तुम्ही खोटं बोला, कुणाला फसवा, काही करा, आपल्याला आपलं टार्गेट अचीव करायचं आहे, आपलं ध्येय गाठायचं आहे. आय वॉन्ट रिझल्ट्स. तर असं हे जे भौतिक जगत आहे जिथे असे स्वामी आहेत, असे बॉस आहेत, तर इथे इमानदारी, प्रामाणिकपणा, भावना वगैरेला जागा नाहीये. तर पण आपण इथे जो बघतो आहोत 22व्या श्लोकातला हा ज्या व्यक्तीबद्दल चर्चा चालली आहे, तो व्यक्ती काय आहे, भगवान श्रीकृष्णांची मनपूर्वक भक्ती करतो आहे. तो जाणतो काय आहे की मी भगवंतांचा दास आहे, जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास, हा भगवंत माझे स्वामी आहेत. मग असा हा भक्त यश अपयश दोन्हीमध्ये स्थिर राहतो. सेवा करताना ध्येय उद्देश टार्गेट एकच आहे, भगवान श्रीकृष्णांची प्रसन्नता. आणि मग कोणतीही सेवा करताना, तो या जीवनात जगताना सुद्धा अयोग्य कधीच तो वागत नाही. हा इंटेन्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रभुपाद म्हणतात तुमचं ध्येय काय आहे, तुमचा विचार काय आहे, एखादी सेवा करताना तुमचा भाव काय आहे, तो महत्वाचा आहे. शेवटचं वाक्य वाचूया. जेव्हा मनुष्य दिव्य ज्ञानामध्ये पूर्णपणे स्थित होतो तेव्हाच ही लक्षणे प्रकट होतात. तर असं ही सगळी लक्षणं दिलीत ही कधी प्रकट होतात, प्रभुपाद सांगतात जेव्हा व्यक्ती दिव्य ज्ञानामध्ये पूर्णपणे स्थित आहे, पूर्ण तो जाणतो आहे की मी कोण आहे, मी आत्मा आहे, भगवंत माझे स्वामी आहेत, त्यांची मला सेवा करायची आहे, आणि अशा सेवेमध्ये तो संलग्न झाला आहे अधिकृत गुरूंच्या भक्तांच्या मार्गदर्शनानुसार, तो सगळं भक्तिमय जीवन जगतो आहे. तर प्रगती अवस्था झाली आहे, तर त्यामध्ये 22व्या श्लोकात सांगितलेली ही सगळी लक्षणं आहेत त्या व्यक्तीमध्ये दिसायला लागतात, लक्षणं प्रकट होतात. तर आपला हा श्लोक वाचून पूर्ण झाला आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.